शिवसेना पक्षाची सदस्य नोंदणी संपूर्ण राज्यात चालू असताना पुण्यातील कात्रज परिसरात देखील नागरिक शिवसेनेचे सदस्य होण्यासाठी इच्छुक असल्याचे दिसून आले. शिवसेना महिला संपर्क संघटिका पुणे, माजी नगरसेविका कल्पनाताई संभाजीराजे थोरवे यांच्या पुढाकारातून सुरू केलेल्या शिवसेना सदस्य नोंदणी अभियानाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. आज मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर अनेकांनी सदस्य नोंदणी केली. या कार्यक्रमाप्रसंगी शिवसेना शहर प्रमुख संजय मोरे, समाजरत्न ज्येष्ठ विधी तज्ज्ञ संभाजीराजे थोरवे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. शिवसेना प्रमुख माननीय श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांनी घालून दिलेल्या आदर्शानुसार सणावाराच्या वेळ दिवशी सुद्धा शिवसेना ही घरोघरी पोचते, सर्व नागरिकांना एकत्र करून त्यांच्या अडीअडचणी समजून घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी शिवसेना करत आहे. गेली अनेक वर्षापासून शिवसेनेच्या एक नगरसेविका म्हणून कल्पनाताई थोरवे असतील, ॲडव्होकेट संभाजीदादा थोरवे असतील, कायमच जनतेच्या पाठीशी उभे राहिलेले आहेत. कात्रज भाग असेल, संतोषनगर भाग असेल, आंबेगाव असेल, अशा विविध ठिकाणी अनेक लोकउपयोगी कार्यक्रम या ठिकाणी ते राबवत असतात. आजचा हा मकर संक्रांतीचा कार्यक्रम आहे. तिळगुळ वाटप आणि हळदीकुंकवाचा समारंभ या ताईंनी या ठिकाणी आयोजित केलेला आहे. या ठिकाणी उपस्थित राहून मला असं सांगावंसं वाटतं की माननीय उद्धवसाहेब ठाकरे मुख्यमंत्री म्हणून सर्वसामान्य जनतेची काळजी हे कुटुंब प्रमुखाप्रमाणे ज्या प्रकारे घेत आहेत, हाच आदर्श ठेवून या ठिकाणी थोरवे सौ आणि श्री थोरवे सर्वसामान्य नागरिकांची काळजी एक या भागातले कुटुंब प्रमुख म्हणून घेताना दिसत आहेत. सदस्य नोंदणी अभियानासोबतच आज मकर संक्रांतीनिमित्त प्रभागातील महिलांसाठी हळदी कुंकवाचा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला होता. संक्रांतीपासून ते फेब्रुवारी महिन्यातील रथसप्तमीपर्यंत महिला संक्रांतीच्या हळदीकुंकू समारंभाचे आयोजन करतात. या निमित्ताने एकमेकींना वाण देण्याची पद्धत आहे. आज देखील कल्पनाताई थोरवे यांनी प्रभागातील महिलांना वाण व तिळगुळ देऊन सण साजरा केला. शिवसेना शिवांगणवाडी जिल्हा संघटना पुणे जिल्हा पद आहे. वैद्यकीय सेना मदत शिक्षक पुणे जिल्ह्याचं पद आहे आणि पुणे शहर संपर्क संघटना हे पद आहे. आम्ही सतत म्हणजे लोकांना मदत करण्याच्या हेतूनेच हे शिवसेना जनसंपर्क कार्यालय आमचं हे बाराही महिने चालू असतं. महिलांचं विधवा महिलांच्या पेन्शन असतील किंवा बाकीचे काही काम असेल, कोणाचे हॉस्पिटलची बिलं कमी करून देणं असेल, असे कसलं मिले असल्यामुळे भरपूर मोठ्या प्रमाणात तिथं कामं करावी लागतात आणि सतत आम्ही काम करत असतो. आज मकर संक्रांतीच्या निमित्ताने मी संपूर्ण शिवसेना महिला आघाडी शहरातर्फे महिलांना शुभेच्छा देते. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज मकर संक्रांती तिळगुळ या गोडबोला हा आपला भारतातील सर्वात मोठा सण आणि जानेवारीमध्ये पहिला येणारा हा सण खऱ्या अर्थानं सर्वांना हा सुखाचा आणि लाभदायक जाऊ. आपल्यावरती जे मागील वर्षी कोरोनाचं जे संकट आलं ते ह्या वर्षी त्याचं पूर्ण नायनाट होऊन आपल्या सर्वांचं आरोग्य आणि संरक्षण व्हावं अशी मी ईश्वरी प्रार्थना करतो. आज शिवसेना पक्षाच्या वतीनं दर 3 वर्षानं जो आमच्याकडं सेनेची नोंदणी होती, आज त्या नोंदणीला प्रारंभ आपण कात्रज भागातून ह्या ठिकाणी संतोषनगर बंद सुरू केलेला आहे आणि अतिशय उत्कृष्ट असं प्रतिसाद या महिलांनी आणि सर्व जनतेने इथे दिलेला आहे. आज कुठल्याही विचाराचं तारतम्य न बाळगता आज खऱ्या अर्थानं महिला या ठिकाणी सेनेची नोंदणी करून घेताना आढळून येत आहेत आणि लाईन लावून सध्या त्याची नोंदणी चालू आहे. असा उत्कृष्ट परिसर या ठिकाणी आम्हाला मिळाला आहे. त्यासोबत आज तिळगुळाचा कार्यक्रम, हळदी कुंकवाचा कार्यक्रम महिलांसाठी खास विशेष मानला जातो. या ठिकाणी त्यांनाही या ठिकाणी कार्यक्रमाला निमंत्रण दिलं होतं.